गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारी थाटात सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी बुद्धिबळाच्या पटावर चाल करून या स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, ऑल इंडिया चेस असोसिएशनचे आर्बिटर कमिटीचे चेअरमन धर्मेंद्र कुमार, रेटिंग ऑफिसर गोपा कुमार, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे यावेळी नागपूरची दिव्या देशमुख, औरंगाबादची तनिषा बोरामणीकर, साक्षी चितलांगे, जळगावची भाग्यश्री पाटील या खेळाडूंचा रोख पारितोषिके देऊन सत्कार देखील करण्यात आला. या स्पर्धेत पुरुष गटात 22 आणि महिला गटात 11 संघ सहभागी झालेत. देशभरातील फिडे नामांकन मिळालेले उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेसाठी जळगावात उपस्थित झाले आहेत. या स्पर्धेसंदर्भात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे, त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी आवाज मराठीला माहिती दिली आहे, ती पाहूयात. बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे. ही अतिशय चांगली सुरुवात आहे, कारण गेली 2 वर्ष कला क्रीडा या क्षेत्रांमध्ये फार जास्त आपण वेळ गमावला कोविडच्या वेगवेगळ्या निर्बंधांमुळे. परंतु आता ही पुनश्च हरिओम म्हणून आपण जी सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये जळगावमध्ये असे अधिकाधिक कार्यक्रम अधिकाधिक स्पर्धा व्हाव्यात यासाठीच मी आशा व्यक्त करतो. आणि याचे सगळे जे आयोजक आहेत, विशेषतः जैन परिवारातील सर्व सदस्य असतील किंवा आपलं JDCA, महाराष्ट्र चेस असोसिएशन, या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. जळगाव शहरामध्ये नॅशनल चेस चॅम्पियनशिपची ऑर्गनायझेशन या ठिकाणी होत आहे. जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन आणि यामागचे सपोर्ट आणि स्ट्रेंथ माजी महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री अशोक भाऊ जैन दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की राष्ट्रीय स्तराची स्पर्धा जळगाव जिल्ह्यामध्ये घेण्याचं त्यांनी पुढाकार घेतला. या स्पर्धेसाठी देशभरातून आलेले स्पर्धक पार्टिसिपेट करणार आहेत. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा जी तमिळनाडूमध्ये लवकरच होणार आहे, त्यामध्ये आपले खेळाडू जातील आणि मॅक्झिमम यश प्राप्त करतील, जास्तीत जास्त ग्रँडमास्टर महाराष्ट्राला आणि देशाला मिळतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. मला खूप आनंद होतो आहे आज हे आपल्याशी शेअर करताना सांगताना की करोनाच्या विळख्यातनं सुटून एक मोठ्या प्रमाणात एक नॅशनल चेसची टुर्नामेंट आपल्याला जळगाव जिल्ह्याला ती होस्ट करायचा मान मिळाला आहे, त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि ह्यामध्ये या टीम चॅम्पियनशिप नॅशनल टीम चॅम्पियनशिपमध्ये जवळजवळ 22 टीमांनी भाग घेतलेला आहे. वेगवेगळ्या साधारणतः एक 30-30 स्टेटच्या 26 स्टेटमधनं वेगवेगळे प्लेयर्स इथं आलेले आहेत. त्याच्यात एक 11 टीम ह्या वुमनच्या आहेत, 11 टीम बाकी जेंट्सच्या आहेत, 11 ग्रँडमास्टर्स आपल्याकडे आलेले आहेत, 11 इंटरनॅशनल मास्टर्स आपल्याकडे आले, 4 वुमन ग्रँडमास्टर्स आलेले आहेत, 4 वन म्हणजे वुमन फिडे मास्टर्स, एक वेगवेगळ्या त्यांची जे काही रँकिंग आहे त्या पद्धतीने आपल्याकडे इथे खेळायला आलेले आहेत. हे मी समजतो जळगाव जिल्ह्याचं एक भाग्यच आहे आणि एक नवीन पायंडा चेसला वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाळायला ह्या टुर्नामेंटची नक्कीच मदत होईल. आणि ह्या पार्श्वभूमीवर मी सर्व यंग
जनरेशनला आवाहन करेल की सर्वांनी चेसकडे वळावं. चेस हा एक गेम असा आहे जो आपल्या क्रिएटिव्हिटीलाही अनलॉक करण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम आहे आणि ते सर्वांनी आत्मसात करावं अशी अपील मी सर्वांना करतो आणि धन्यवाद.